हॅलो फ्रेंड्स, रिया कुकिंग क्लासेसमध्ये तुमचं स्वागत आहे. मी रोहिणी. फ्रेंड्स, आज मी तुम्हाला मार्केट स्टाईल व्हॅनिला केक प्रीमिक्स वापरून परफेक्ट केक स्पॉन्ज कसा बनवायचा हे दाखवणार आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. 1/2 किलोचा केक स्पॉन्ज तयार करण्यासाठी इथे मी 6 इंचाचा टिन घेतला आहे. टिनला अशा पद्धतीने मेजर करायचं. आता आपल्याला टिनच्या आकाराचा बटर पेपर कट करून घ्यायचा आहे. तो कसा करायचा ते पाहूयात. बटर पेपरवर टिनला ठेवून अशा पद्धतीने मार्क करून घ्यायचं. त्यानंतर मार्क करून घेतलेला भाग आपल्याला अशा पद्धतीने कट करून घ्यायचा आहे. इथे हा मी राऊंड कट करून घेतला आहे. आता टिनला तेल किंवा बटरने अशा पद्धतीने ग्रीस करून घ्यायचं आणि त्यावर हा बटर पेपर ठेवायचा. टिनच्या साईडलाही अशा पद्धतीने तेलाने ग्रीस करून घ्यायचं. आता साईडला थोडासा मैदा स्प्रिंकल करून घ्यायचा आणि अशा पद्धतीने आपल्याला हा केक टिन रेडी करून घ्यायचा आहे. इथे मी हे मार्केट स्टाईल व्हॅनिला केक प्रीमिक्स घेतलं आहे. हे प्रीमिक्स मी घरीच तयार केलेलं आहे. केक प्रीमिक्सचा माझा ऑनलाईन क्लास आहे, त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. हे प्रीमिक्स ग्रॅम्समध्ये कसं मोजून घ्यायचं हे मी चॉकलेट स्पॉन्जच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. आज मी तुम्हाला हे कप्समध्ये कसं मोजून घ्यायचं हे दाखवणार आहे. इथे मी हे घेते 1 कप. हा 240 ml कप आहे. यावर लिहिलेलं असतं 16 टेबलस्पून किंवा 240 ml. अजून आपल्याला घ्यायचं आहे 1/8 कप. 1/8 कप म्हणजे 1/4 जो कप आहे त्याचा आपल्याला अर्ध घ्यायचा आहे, म्हणजे ते झालं 1/8 कप. या मेजरमेंटने परफेक्ट 1/2 किलोचा केक स्पॉन्ज रेडी होतो. आता इथे मी टोटल प्रीमिक्स घेतलेला आहे 1 कप आणि 1/8 कप. तुम्ही जर हे 1 कप + 1/4 कप घेतलं तर हा स्पॉन्ज जो आहे तो 1/2 kg पेक्षा थोडासा जास्त तयार होतो. आता आपल्याला घ्यायचं आहे 1/2 कप पाणी. आता थोडं पाणी ॲड करत आपल्याला हँड विस्करच्या सहाय्याने हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. एवढ्या प्रीमिक्ससाठी इथे मी हा पूर्ण 1/2 कप भरून पाणी वापरलं आहे. पाण्याचं प्रमाण हे कधी कधी कमी जास्त होऊ शकतं, कारण ते प्रत्येक प्रीमिक्सवर अवलंबून असतं. 1.5 ते 2 मिनटं चांगलं फेटून घेतल्यावर आता आपण यात ॲड करणार आहोत तेल. यात आता मी ॲड करते 1/2 टेबलस्पून तेल. इथे मी हे रिफाईंड सनफ्लॉवर ऑइल वापरते. तेल जे आहे ते आपल्याला कोणत्याही वासाचं किंवा फ्लेवरचं वापरायचं नाही आहे. आता तेल ॲड करून झाल्यावर हे बॅटर आपल्याला पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता मी तुम्हाला या बॅटरची कन्सिस्टन्सी दाखवते. आपल्याला अशा पद्धतीने रिबन कन्सिस्टन्सी असणारं बॅटर पाहिजे. आता हे तयार झालेलं बॅटर आपल्याला टिनमध्ये काढून घ्यायचं आहे. त्याला वरून असं प्लेन करून घ्यायचं आणि हा टिन आता आपल्याला टॅप करायचा आहे. तुम्ही OTG किंवा मायक्रोवेवमध्ये हा केक बेक करत असाल तर प्रीहीटेड OTG किंवा मायक्रोवेवमध्ये तुम्हाला 180 डिग्रीवर 20 ते 25 मिनिटं हा केक बेक करायचा आहे. मी हा केक पातेल्यामध्ये बेक करणार आहे. त्यासाठी मी अगोदरच पातेलं प्रीहीट करून घेतलं होतं. त्यात मी हा टिन अरेंज करते. त्यावर वरून झाकण ठेवायचं आणि हा केक 20 ते 25 मिनिटं बेक करून घ्यायचा. गॅसची फ्लेम मी लो ठेवलेली आहे. आता 15 ते 20 मिनिटं झालेली आहेत. हा केक मी आता चेक करून बघते. यामध्ये टूथपिक इन्सर्ट करून बघायची. टूथपिक क्लीन बाहेर आली आहे, म्हणजे हा केक आपला परफेक्ट बेक होऊन रेडी आहे. या केकला आता आपल्याला टिनमध्येच थंड करून घ्यायचं आहे. हा केक मी 15 ते 20 मिनटं या टिनमध्येच थंड करून घेतलाय. आता मी तुम्हाला हा डिमोल्ड करून दाखवते. अशा पद्धतीने याच्या साईड्स लूज करून घ्यायच्या. वरून एक प्लेट ठेवायची आणि आपल्याला हा टिन पलटी करायचा आहे. टिनवरून थोडंसं टॅप करून आपल्याला अलगद उचलून घ्यायचं आहे. आणि तुम्ही पाहू शकता आपला केक किती छान बेक झालेला आहे. आता हा स्पॉन्ज मी तुम्हाला मेजर करून दाखवते. वेविंग स्केलला ऑन करायचं, टेअरचं बटन दाबायचं, इथे 0 आलाय. आता मी हा केक बोर्ड ठेवते यावर. आता पुन्हा टेअरचं बटन दाबायचं, इथे 0 आलाय. आता हा स्पॉन्ज मी या केक बोर्डवर ठेवते. तुम्ही पाहू शकता इथे 260 ग्रॅम वजन आहे याचं. म्हणजे हा आपला केक स्पॉन्ज जवळजवळ 1/2 kg एवढा तयार झालाय. पुढच्या सेशनमध्ये हाच केक स्पॉन्ज वापरून मी तुम्हाला फ्रेश फ्रूट केक बनवून दाखवणार आहे. जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या सेशनमध्ये. तोपर्यंत बाय. थँक्यू.